मैं कहाँ हूँ? काय ह्याची ऍक्टिंग तर बघा काय रे बाबू डेंग्या. तीन वर्ष आम्हाला हुलकावणी देत होता का बाबू डेंग्या? बाबू डेंग्या मी? मग कोण? अहो नाही हो, मी तुम्हाला तेच मगातपासून सांगतोय, दोघेही माझं ऐकत नाही. काय सांगतो? डेंग्या नाही हो. कोण आहे मग तू? मी अतिशय साधा फाटका माणूस आहे हो. खूप मध्यमवर्गीय मनुष्य आहे मी. शनिवारी रात्री डोक्यावर तेल घालायचं, रविवारी आरामात उठायचं, ही माझी सुखाची व्याख्या आहे. खरं सांगतो मी, एवढा साधा. आणि हे पण माझं भव्य दिव्य स्वप्न अनेक वर्ष पूर्ण होत नाही. साडेपाच ला नळाचा आवाज येतो, माझी मी खूप साधा बसलाय. म्हणजे तीन वर्षात 15 मर्डर केले, एवढा साधा आहे हा बाबू डेंग्या. मी 15 मर्डर केले? मग कोणी केले? ओ बायकोचं लाल रंगाचं कुंकू बघून ऐग रक्त चक्कर येते मला. खूप साधा आहे मी, खूप साधा आहे. कोणाचा फोटो येऊ? ओ सेम माझ्यासारखा आहे हा. तुझ्या सारखा नाही बाबू डेंग्या, तूच येतो. हा मी आहे? मग कोण? अच्छा, मला आत्ता कळलं. काय काय गैरसमज झालाय मला आत्ता कळलं. काय झालं? हा माझा ओरिजिनल रंग नाहीये. आज रंगपंचमी आहे ना, मी खाली आलो होतो तर शेजारच्या बिल्डिंग वरच एक माकड आलं आणि मला हा काळा रंग लावून गेलं. अरे मी 9 तास झाले हा रंग काढतोय, जाताच नाहीये. 9 वेळा आंघोळ केली मी. खरं सांगतो तुम्हाला, 3 साबण ना एवढे एवढे झाले, तर तमरेला लावले चिकटवले. मला पटलेलं नाही का माकडं येऊन बघ तुला रंग लावला. हो माकडं म्हणजे माकड नाही हो, बोलण्याची पद्धत असते. असं शेजारच्या बिल्डिंग मधला कोणतरी कार्टा आला आणि मला रंग लावून गेला. बर, कोणीतरी म्हणते बाबा घोड्यासारखा वाढलाय म्हणून आपण लगेच आसपासून. ठीक आहे नकोस बेटा, बस बस बस, इतक्या दिवसांनी येतोस घरी, हा असा कसा सोडू तुला बेटा. बस बस, काय पाहिजे निसंकोचपणे सांग, काय हवंय? काय हवंय? बदाम मिल्कशेक. बदाम मिल्क, बदाम मिल्कशेक हवाय बाळा. हा कुचके शेंगदाणे खायची लायकी नाही तुझी. बदाम मिल्कशेक हवाय तुला? अरे स्टेशनवर वजन चेक करायचं मशीन असतं, त्यात बोट घालून 1-1 रुपया काढतोस ना तू. बेटा मी दाढी करत असताना नक्की माझ्या जवळ ये. का बाबा? एक फावडं मध्ये मारायचं आहे तुझ्या. हे काय आहे बेटा, हे कुठल्या भुवा आहेत ह्या? ऊ इथे उतरली की डायरेक्ट पत्री पुलावर इकडे येईल. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.